चार साली मुंडे साहेब म्हणले की मला प्रचार करण्यासाठी स्वच्छ चेहरा पाहिजे, सुसंस्कृत चेहरा पाहिजे, आणि म्हणून तो 2004 ला प्रचारात बाहेर आहे. मी जेव्हा मतदारसंघात फिरले तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी साहेबांना म्हणलं, साहेब इथे बाबा इथे पाणी नाहीये, तिथे रस्ता नाहीये, तिथे आमची शाळा ही झाडाखाली भरते अशी परिस्थिती. त्यांनी मला सांगितलं एक वही घे, प्रत्येक गावामध्ये त्या वहीमध्ये लिहून ठेव, कारण मी विश्वास आणि निधी दिलेला खर्च होत नसेल तर माझ्यापर्यंत ते आलं पाहिजे. आणि त्यावेळी पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून बोगस कामं व्हायचे, लोक फंड आणायचे, गावाच्याही लोकांना कळायचं नाही काही नाही, एमबी बिंबी करून फंड उचलून जिकडं तिकडं क्वालिटीचं काम व्हायचं नाही. मी सगळी एक वही माझी भरली आणि ती वही मी तयार केली. मुंडे साहेब मला म्हणले, जेव्हा तुला ह्याच्यातनं विकास करता येईल तेव्हा कर. मला फार अवघड गेलं नाही, जेव्हा मी आमदार झाले 2 कोटी निधी, आमचा पहिले तर निधी 1 कोटी पण नव्हता, मग तो 50 लाख वाढला, मग अजून 50 लाख वाढला, आमचा 2 कोटी निधी झाला. पहिल्या वर्षात तर मी 25,000 50,000 रमेश दादाला सगळ्यांना आठवत असं बोलत, मी 50-25,000 गावागावाला निधी द्यायचे, लोक एवढे खुश व्हायचे आमच्या हातात निधी दिला त्यांनी डायरेक्ट. आणि मग मी 2 कोटी निधी झाल्यावर कोणत्या गावाला 2 लाख, कोणत्या गावाला 1 लाख, कोणत्या गावाला 3 लाख असं करून निधी वाटायचे. आणि मग निधी वाटल्यानंतर ते कामही बघायला जायचे. त्याच्यानंतर मंत्री झाल्यावर ते लाखाचं कोटी कधी झालं हे लोकांनाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. आता नारळ फोडताना लोक माझ्या हातात नारळ द्यायले, पोरं मला बाळवणी पण नारळ दिला हातात, म्हणे ताई फोडा तुम्ही, मी म्हणलं नाही मी नारळ राजेशजींच्या हातात दिले, राजेशजी म्हणे नाही तुम्ही फोडा, पण मला अवघड चाललंय म्हणून मी आत्ता नारळ फोडायला सुरू केलंय. मी मागच्या 5 वर्षात नुसतं काम दिले, नारळ कुणी फोडले की बाबा, माझा तर हातच दुखायला लागला नारळ फोडून फोडून, हात माझा दुखायला लागला, म्हणजे आता माझ्याकडे नारळ फोडणं होत नाही, माझ्या हाताला लागलंय तुम्हीच फोडा. आणि इतकं मी कधी श्रेय घ्यायला आले नाही, पण काय करणार आता वेगळा जमाना आहे. म्हणतात ना, बोलणाऱ्याचे आंबाडे विकतात नाही, नाही बोलणाऱ्यांचे गहूही विकत नाही. आता मला बोलायची वेळ आली. आता मी म्हणलं आपण आपलं वाजवून नाही सांगितलं लोकांच्या लक्षात येणार नाही. तुम्ही विचार करा, एवढा निधी मी तुम्हाला न मागता दिला, आज मी निवडून आली असते तर मी परत तुमच्या एवढाच काय ह्याच्या दुप्पट निधी दिला असता. गावामध्ये पाय ठेवायला जागा नाही. आता प्लस मध्ये ते तुमचं गाव असेल बाबा प्लस, पण आता काय, आता गाव प्लस नुसतं करून जमत नाही, तुमच्या गावांनी एक एक गाव धरलं पाहिजे की ताई तुम्ही मला हे गाव द्या, मी या गावात जाऊन इथलं गाव पण प्लस करतो, असं प्रत्येक तरुणाने विचार केला.